मैं भूली घर जाने वाट, मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मनमोहन लाल, सब ही विसरू देखे गोपाल, कहा पगडारू देखे अंधेरा, किंवा अंधेरा कहा पगडारू देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मनमोहन लाल, सब ही विसरू देखे गोपाल, होतो थकित भैरे तुका, होतो थकित भैरे तुका, भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मनमोहन लाल, सब ही विसरू देखे गोपाल, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दूसरी चरण संता जिया, चक्रवादा ने कथे का विस्तार, चक्रवादा ने कथे का विस्तार, बाबा जी सतगुरुदास तुका, केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरुंचे ती नमस्कार होणे, आता आता कृपा भांडवर सोडी, भरी माझी मतीची पुतळी, ज्ञान पद्य जोडी थोरा माते, आता मज साय येथे करावे देवा, या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तन रूप सेवेकरता निवडलेला अभंग, श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय, हिंदुस्थानी अभंगातला अभंग आहे, अभंग सावकाश आणि चिंतनाच्या दृष्टीने जर विचार केला तर सहज अभंगाचा भावार्थ लक्षात येतो। प्रतिवर्षाप्रमाणे आपले नांगरे महाराजांच्या अध्यक्षतेखाली सहकार्याने गावकऱ्यांच्या साधुसंतांच्या कृपेने मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने हा सप्ताह गेली अनेक वर्ष चालत आलेला आहे, आणि त्यामध्ये आज माझ्याकडनं गावकऱ्याने कसं काय माझ्यावर कृपा केली कोण असतो, मला सेवा दिली फार वर्षांनंतर, विठ्ठल 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 हा विठ्ठल अशी तसं म्हणू नये, पण पाच पिढ्याचा संबंध या गावाचा माझा आहे, पारमार्थिक क्षेत्रातला आहे आणि शरीर संबंधाच्या नात्यातला आहे, विठ्ठल 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 विठ्ठल। हा सगळा संच पाहिल्यानंतर मी घाबरलो, जरा वाजवणारे ज्याला आपण हल्लीच्या भातेत टीम म्हणतो, टीम आपल्याला तुमच्या लक्षात येण्याकरता काही लोक, आपण संप्रदायाचं एक वैभव अशा प्रकारचा असा असणारे आमचे नांगरे महाराज यांनी जमवलेला हा खेळ इतका सोपा नाही, फार अवघड आहे, एक आला तर एक जातो, एक आला तर एक जातो, एकाला नाही बोललं तर राग येतो, पण त्यांच्या ठिकाणची जी एक समजूतदारपणा आणि त्यांच्या ठिकाणची एक सहनशीलता आणि गावकऱ्यांनी त्यांना घेतलेलं डोक्यावर, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, या सर्व संबंधाने आज हा सगळा जनसमुदाय जो दिसतोय ते महाराजांच्या केवळ समुदाय असो। मला फार वेळ घ्यायचं नाही, मला थोडक्यात बोलायचं आहे, मला पुन्हा फार लांब जायचं आहे, संध्याकाळी 250 किलोमीटर जायचे, कालही 250 किलोमीटरमध्ये आलो, आता जायची तुमची सेवा करून, पण सेवा करून जायचे। अभंगाचा भावार्थ असा आहे की तुकोबरायांनी भक्ताचं वर्णन केलं, संसारिक माणूस भेटल्यानंतर संसारातलं बोलत असतो, पूर्वीच्या काळामध्ये 3-3 दिवसाची लग्न असायची,
त्या लग्नामध्ये लग्न दुपारी यायचं, त्याच्यानंतर वाघनिश्चय वगैरे व्हायचा, त्याच्यानंतर मधल्या वेळेमध्ये एकमेक पाहुणे बसले म्हणजे तिथे चर्चा निघायची, तुमच्याकडं मुलगी आहे, हा म्हणायचा आमच्याकडं मुलगा आहे वगैरे वगैरे. असं मी काही फार वेळ घालवत नाही, ती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पण सांगत नाही, पण एक दिग्दर्शन म्हणून तो विचारायचा. म्हणजे लग्न समारंभामध्ये सांसारिक बोललं जायचं. आता जून लागण्याच्या अगोदर मार्केटमध्ये जर माणसं भेटली शेतकरी, तर ते कशाची विचार करतात? लागवडीचा. कोणती लागवड करायची, कोणतं काय करायचं, कोणतं बियाणं आणायचं, कोणतं खतं करायचं वगैरे वगैरे वगैरे, त्याचा संबंध. आणि वारकरी वारकऱ्याला भेटल्यानंतर या लॉकडाऊन नंतर आता सप्ताह कुठे? विठ्ठल 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 विठ्ठल. पण ज्यावेळेला संत साधू आत्मे एक भेटतात, निळोबराय म्हणतात सोय सुखाचे झाली अनुभव, एक एकी पाशी सांगतील भाव, कैसा कैसा हा नवलाव, सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीव हो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. एका अवस्थेतले भेटल्यानंतर, एका संबंधातल्या भेटल्यानंतर, एका विषयातली भेटल्यानंतर ते दुसरी चर्चाच करीत नाही. तुकोबाराय ज्याला ज्याला भेटायचे त्याला त्याला विचारायचे, हो कुठं मुलगा आहे का, MBBS आहे का, MD आहे का. नाही नाही, तुकोबाराय ज्याला भेटायचे त्याचा विचार करत नव्हते, हा शास्त्री आहे का, कीर्तनकार आहे का, वेदांत आचार्य आहे का, विचार ओसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी, जे जे भेटे तयाशी, जे जे भेटे तयाशी. दिसेल त्याच्या ठिकाणी काय मानत होती ते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. जो जो माणूस भेटेल तो परमात्मा रूप अशा प्रकारचा आहे, म्हणून त्याला प्रत्येकाला दुसरं काहीच विचारित नव्हते. पुसावे सिहेची वाटे जे जे, मग माणूस असेल, अज्ञानी असेल, ज्ञानी असेल, बुद्धिमान असेल, विद्वान असेल वगैरे वगैरे, पण त्याला दुसरं विचारत नव्हते. देव कधी मला देव भेटेल? अहो तुकोबाराय स्वतःला तर म्हणत होते त्याचा तर, पण माझा कधी उद्धार होईल? काही मी उद्धार पावे उतार पावेल कई.
सहाय करता आले होते का उद्धाराया करता आले होते? उद्धाराया करता आले, ते उद्धार होण्याकरता नव्हते. पण भूमिका तुकोबारांची काय असेल महाराज? उच्चाती उच्च अवस्था टाकून खालच्या अवस्थेला तुकोबारा यायची आणि प्रत्येकाला विचारायची काय मी उद्धार पावे कि मौन. एवढंच नाही, मी तुम्हाला का विचारतो तर याचं कारण आहे, मी तो वाणात अपराधी. मी अनाथ आहे, अपराधी आहे वगैरे वगैरे स्वतःला मानून घ्यायचं. म्हणजे मला काय सांगायचंय की समाजाशी बोलताना आपण लीन होऊन, तसं आजच्या अभंगामध्ये तू कोबर आहे देवाशी बोलत नाहीत. गवळणीचा अनुवाद आहे. जेव्हा दोन गवळणी एकत्र भेटल्या त्या गवळणीचा अनुवाद तू कोबर आहे करतात. आज काय झालंय कुण असतो? कारण अधिकारावर अवलंबून असतं. ज्याचा अधिकार जसा असेल तसा माणूस भेटल्यानंतर ते तसं बोलतात. आता अधिकार हा कपड्यावर नसतो बरं का, लक्षात ठेवा. अधिकार हा राहण्यावर नसतो, अधिकार हा माळी घालण्यावर नसतो. अधिकार कंबर बांधून कीर्तन करणे. आता बाया कीर्तन करायला लागल्यात, विठ्ठल विठ्ठल. रिटायर शिक्षक कीर्तन करायला लागले, रिटायर पोलीस कीर्तन. इतके वर्ष कुठे गेले ते कोण असतो बिचारे? म्हणजे नाव ठेवत नाही मी त्यांना, चांगलं आहे परमार्थ करतात विचार, त्याच्याबद्दल काही नाही. रिटायर झालेली माणसं करतात, त्यांना जर विचारलं का ते म्हणजे आता काही कामच नाही ना, म्हणजे रिकाम टेकडेपणाचं कीर्तन करायचं काम आहे त्यांचा हेतू आहे. मला विषय नाही सांगायचा, मला फक्त अधिकारात सांगायचं की अधिकाराशी भेटल्यानंतर समोरचा अधिकारी जसा भेटेल तसं बोलायचं. ती गवळण भेटली आणि गवळणीची दोघीचा अनुवाद आहे. सोयी सुखाची अंगीतील भाव, स्वतःचा अनुभव सांगतात. आणि अधिकारी पुरुष आहे. अधिकारी जर नसेल तर अनाधिकारी सांगून काय उपयोग आहे? मुंगीचा भार गजावरी. अरे नाही, गजाचा बाळला जर गजाचा भार मुंगीवर घातला तर काय उपयोग होईल त्याचा? समोरचा अधिकारी पाहिजेत. इथे उच्चाती उच्च कोटीतली गवळण, गवळणी सामान्याने मारत त्या जाण वेद श्रुतीच्या गर्भिणी. गोकुळातल्या लोकांना ज्ञान उगवत नव्हतं झालं महाराज. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतपे. जपतपे काय करावी साध. आपण सगळा अभंग बघा म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. त्यांचा अधिकार एवढा होता की प्रत्येकाला ते विचारायचे. आपण अधिकार, आता पूर्वीच्या काळाचा अधिकार फार वेगळा होता. आपण श्रीमंत कोणाला ठरवत होतो पूर्वी? ज्यांच्या घरासमोर फार मोठे इतिहास, हत्ती आहेत, घोडे आहेत, फार मोठे काम कसं हे सगळं, म्हणजे ती फार श्रीमंत असायची. आत्ता श्रीमंतीची व्याख्या बदलली. आता श्रीमंतीची व्याख्या काय झाली? ज्याच्याकडे गाड्या पडलेल्या का असताना पण 10-5 गाड्या आहेत. महाराज कोणाला ठरवतो आपण? ज्याच्याकडे रेडे येडे बोलवणारे त्याला महाराज म्हणतो आपण. आपण विषय तो नाही, अधिकार तसा नाही ना. इथे अधिकार म्हणजे त्याचं ज्ञान किती आहे. आता तर थोडंसं राग येईल काही मंडळी, पण आता त्याला येलंच नाही काय. कोणी काय लिहायला लागलो? विनोदाचार्य गर्भदाचार्य नाही बरं ते म्हणतात. म्हणजे आमचे बुवा म्हणले होते एकदा दशमीच्या कीर्तनात, बुवा म्हणले होते आता तेवढंच राहायचं राहिलं म्हणले हरिभक्त परायणामध्ये. असो, सांगण्याचा तात्पर्य अर्थ अधिकार आहे. कारण असे अधिकार तैसा
करु उपदेश साहे ओझे त्यास. अधिकार आहे ना, अधिकार कपड्यावर नसतो, अधिकार राहण्यावर नसतो, अधिकारी बोलण्यावर नसतो, अधिकार हा विषय वेगळा आहे, लक्षात ठेव. अधिकार अधिकार भेटल्यानंतर इथे भक्ताचा अधिकार सांगतात. भक्त कोणाला म्हणायचं, ज्ञानी कोणाला म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, आचार्य कवितू कोणाला म्हणायचं, भक्ताचार्य कोणाला म्हणायचं, वेदांत आचार्य कोणाला म्हणायचं, ब्रह्म उगाच एम एन पी एच डी आहे का एखादी पदवी तुला कुठं झाली प्राप्त झाली काही नाही. ते आता सध्या स्वातंत्र्य एवढं झालं महाराज, वर्तमानपत्रात एसटीत आपण दुसऱ्याचं वाचतो आणि त्या पंतप्रधानांनी चुकच केली म्हणतो राव, पंतप्रधानांनी चुकच केली म्हणतो, फुकटचं वर्तमानपत्र वाचतो आणि पंतप्रधानाचं नाव काढतो. म्हणजे स्वातंत्र्य याचा अर्थ तसा नाही आहे. तसं इथे भक्ताचं वर्णन आहे, भक्त कोणाला म्हणायचं, तुकोबारायणी भक्ताचं लक्षण आहे. त्याची कॅटेगरी सांगितली की भक्त म्हणजे असं नाही, कसा आहे माझं भक्त ऐसे जाणा, भक्त ऐसे जाणा. से जाणा जे देही उदास, उदास देहावर तसे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचो आम्ही त्यांना, आणि सगळेच गुरुजी म्हणतात. काय अवस्था होती महाराज, गुंड्याचा पत्ता नाही, काय नाही, कसं असं तर चला काय होतं, आमच्या ठिकाणी गेलं पाहिजे असं गुंडी घातले पाहिजे असं काहीच होतं. भक्ताचं अवक्ष लक्षण आहे. आता नुसतं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून गुंड्या लावित नव्हते असा त्याचा अर्थ नाही, लक्षात ठेव. देहावर उदास गेले आशापाश, आणि कशामुळे एवढं नुसतं एवढं आशापाश बरंच सोडतात ना. एखाद्या माणसाचं सगळं दिवाळं निघालं तर म्हणतो आपल्याला की नाही आता काहीच करायचं नाही बाबा, असं जे असं अरे काय आहेच काय करायला तुझ्याकडं, तसं नाही. उदास, उदास या शब्दाचा अर्थ असून देखील घरात सगळं असताना एकादशी धरणं महत्त्वाचं आहे, आणि आपल्याला एकादशी करायची आहे का घरात काही, उदास. उखिता बिधाडी बैसला जी विज्ञानोबरायणी म्हटलेले आहे सठ्ठा, देहावर उदास अशा प्रकारचं असं व्हायचा कोठे आठवची नाही, देही विदेही देह असं. तसं भक्ताचं लक्षण इथं सांगितलं की महान भक्त अशा प्रकारचे महाराज गोळ विसरणं वेगळं. काही माणसं विसरतात आणि काही माणसं विसरवतात. एखाद्या माणसाला जर भेटलं ना आपल्याला कीर्तनकाराला एखाद्या चांगल्या मोठ्या, कालच आमची चर्चा झाली एका ठिकाणी, ते म्हणजे त्या महाराजांनी मला ओळखलंच नाही. आता तो जर नसेल ओळखलं त्याला काही नसेल, नाही म्हणजे असं कुठं असतं का आम्हाला ओळखायला. आता बाबा ओळखायची काय गरज आहे, एखाद्या माणसाला मुद्दामच ते पाहतच नाही आणि बोलतच नाहीत. पुढारी बघा तुम्ही, एरवी खांद्यावर राट टाकतात, पण एखाद्या समाजामध्ये आपण जर दिसलो ना ते आपल्याला बोलायचे नाही, ते म्हणजे आपण मला तर बोललेच नाहीत ते. मला सांगायचंय की उदास द्यायचा तसं नाही. ती जी गवळण होती ना मैं भूली म्हणतात, ती भुलवली नाही,
आता सगळ्यांना बोलवल्या जातो. आपण वर्तमानपत्र वाचतो नेहमी, आता दररोज सकाळी स्नान झालं का, आपलं वाचन झालं का, माणसं उठली की अगोदर वर्तमानपत्र वाचतात आणि त्यातल्या त्या बातम्या असतात कशा कशा प्रकारचे बोलवले वगैरे वगैरे. मला काही फार सांगायची गरज नाही, कुछ हम समझो कुछ तुम समझो. विठ्ठल भूली मी स्वतः विसरले. विसरले या शब्दाचा अर्थ काय? परवाच्या दिवशी आम्ही एक आमच्या भागातली वारकरी महिला आणि सरपंच झाली. ठीक आहे, आता काही गोष्टी कशा असतात, आम्हाला गरज असते फडकऱ्याला, त्यांच्याकडनं पंगत घ्यायची त्यांच्याकडनं काय म्हणून आम्ही आपल्या त्यांना भेटायला गेलो. त्या बाईंना भेटायला गेल्यानंतर त्या बाई इतक्या खुश झाल्या की फार समाधान आनंद वाटला त्यांना. त्यांनी चहा केला पण साखरच टाकली नाही त्याच्यात, साखर टाकली. आम्ही आपला गपचीप चहा पिलो, त्यांचे मालक चहा उघडू लागले. ते म्हणले साखर, तुम्ही साखर नाही टाकली? म्हणले नाही. म्हणजे ठीक आहे, आनंदात विसरतो माणूस, एक अति आनंदात विसरतो आणि एक अति दुःखात विसरतो. जाऊ दे त्याच्यावर तुकोबरायचं प्रमाणे, तुकोबरायचं दृष्टांत मला सांगून वेळ घ्यायचा नाही. पण इथे बोललं स्वतः स्वतः स्वस्वरूपाला विसर स्वतःच पडला. मै भुली कुठे घर जाणे वाट. आता घर या शब्दाचा अर्थ मात्री चिखल सिमेंट यांनी बांधलेलं नाही, किंवा नमुना नंबर 8 वर ज्याचे सई विठ्ठल विठ्ठल त्या घराचं नाही. या 3.5 हाताच्या देहाला घर म्हटले. तुकोबरांनी या 3.5 हाताच्या घराला मंदिर म्हटले. ओले मृतिकेचे मंदिर आत साजन गुंफा करीता ती याचा नका करू तुम्ही. जसं तुकोबरांनी काल सांगितलं दुर्बुद्धी येते म्हणा कदा अनुपजो, तसं इथं सांगितलं की यांनी पोखर केलेला आहे. घर जाणे वाट, घराला जाण्याकरता. आता घर हे कोणतं हो? देहाची काय म्हणतात ना, आत्मा हा परमेश्वर आहे आणि देहाची तिजोरी ना. अहो हे सगळं जरी खरं असलं तर हा देह आपला नाही ना, कापला आहे देहा पाचाचा. नुसतं म्हटलं तरी तुमच्या लक्षात येतं पुढचं, म्हणजे देह आपला नाही, आपण इथले नाही, या देहाचा आपला काही संबंध नाही, या देहाला नाव ठेवलं ते आपलं नाही, इथलं आपलं काहीच नाही. म्हणून ती गवळण म्हणते मै भुली. आपण भगवंत चिंतन करत असताना सकाळी स्नान झाल्यानंतर पूजा करतो. ओम प्राणाय स्वापाणाय स्वाव्यानाय स्वावधानाय स्वा पूर्ण ब्रह्मणे नमः जनार्दन स्वामी देवता अभिमान ज्ञानेश्वर वगैरे 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 करतो. आणि सगळं झाल्यानंतर आपण जप करतो, काय ज्याचा जप जसा जप असेल तसा जप करतो. जप करताना अशी तशी माळ एखादी बरी जाते. तिसऱ्या माळीला का सुरुवात झाली की आपण डोळे झाकून देवघरात बसतो, पण डोळे झाकल्यानंतर शिकील चौकातलं आपल्याला सगळं दिसतं. कशामुळं? काय कारण आहे? आपण तिथं बसलेलो आहे तरीसुद्धा, म्हणजे ते वेगळं. इथे कुठे विसरले याला महत्त्व आहे ना. आली कशाला होती ती? कारण सर्व विषय त्याचा परमात्मा झालेला होता ना, म्हणून गोरस परमार्थामध्ये तर आपण परमार्थ करतोच, इथं तर टाळ्या बाजूच. पण इथून गेल्यानंतर सिद्धा आपण घरी गेल्यानंतर नामस्मरण भजन हे केलं पाहिजेत, तर आपला परमार्थ आहे. नाही तर आपण तेवढ्या पुढे टाळ्या वाजवतोच, बसतोच, डुलतोच. काही काही अशी माणसं कीर्तन डुलतात असं वाटतं काय हो काय यांना आपलं कीर्तन कळतं. पण पुन्हा जर विचारलं ना कसं काय हो, ते म्हणजे काय कीर्तन होतं राव, जरा वेगळं अशा पद्धतीचं पाहिजे. आणि आम्हाला लोक सांगतात असं A1 कीर्तन करा. म्हणले A1 म्हणलं आता कीर्तन A1 नसतं बुवा, कीर्तन जसं येईल तसं करते. ज्यामी जिती बुद्धिवत्ता व कर बताय उसको बुरा मत माने जहाला बिचारा कहां से लाए. विठ्ठल विठ्ठल स्थितीमध्ये बाजारात गेल्यानंतर आपल्याला मंदिरात भजन करता येत नाही. ती बाजारात गेली होती काय करण्याकरता गेली होती, म्हणजे परमार्थ हा सामान्यातून न्यायचा, खालच्या वाजातून वरच्या दाराला न्यायचा. जसं आमची गायक मंडळी असतात ना,
खालून म्हणता म्हणता वर नेतात आणि वरून म्हणता म्हणता पुन्हा त्या जागेवर सगळ्यांना नाही जमत म्हणा ते विठ्ठल तसं आपल्या स्थितीवर असे प्रकार झाले पाहिजे. गोरस आता वास्तविक गोरस हा विकण्याचे पदार्थ नाही, पूर्वी विकत नव्हते. फार झालं तर एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून द्यायचं ते. आता त्या गोरसची किंमत आमच्या संभाजीनगरमध्ये 15 रुपये लिटर आहे. म्हणजे टाक हा पदार्थ जो आहे ना तो टाकाऊ पदार्थ आहे, पण ते विकण्याकरता जरी निघाली होती ती गोरस वेचणे. मग आता बाजारात आल्यानंतर दुसरा विषय काय असतो, काय भाव आहे, किती आहे, कसं आहे, गायीचं आहे का, म्हशीचं आहे का, गावरान गायीचं आहे का, जाफरान गायीचं आहे का, असे असे विचार तिने त्याने विचार केला. ती म्हणजे तिची स्थिती काय असेल की बाजारात आल्यानंतर भगवत चिंतन होतं तिचं. गोरस वेचणे आई काय म्हणू लागली होते, कानारे गोरस. जसं ती निघाली मथुरेच्या बाजारला त्यावेळेला तिने दुसरं काही म्हटलंच नाही ना. वास्तविक डोक्यामध्ये वर जे होतं ते दही दूध नव्हतंच, हे ताक होतं. तरी देखील ती इतक्या अवस्थेमध्ये रममान झाली होती, भगवंताशी इतकी रूप एक रूप झाली होती की दुसरं ती काहीच म्हणू लागलेली. गोविंद घ्या कोणी दामोदर तव तव हासती मथुरेच्या गी, गोविंद घ्या कोणी दामोदर. सहज अवस्थेमध्ये परमार्थ घडला पाहिजे. आपण ते करायला लागल्यानंतर आपण लगेच का उघडतो ना आपण म्हणायला लागतो, हे त्यांच्या त्यांच्यामुळं नाही, ते टेम्पररी ज्याला म्हणतात टेम्पररी, नॉट परमनंट. आपली जी अवस्था आहे ती कायमची पाहिजे. म्हणून गोरस वेचणे आई हाट. बरं याचा परिणाम कशामुळे झाला होती तिचा पुढच्या चरणात सांगितलं. कान्हारे मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल, मन मोहन लाल, मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल, तद्रूप झाले. चिंतने चिंतने तद्रूपता. आता बरीचशी माणसं आम्हाला एसटीमध्ये भेटतात, ती इतके तद्रूप असतात की सारखं आपलं चालू असतं त्यांचं. उतरायचं असतं चिंचुलीला आणि जातात पिंपळगावला. मग तो कंडक्टर म्हणतो आपको कहां उतरने का था, बोले चिंचुली. अरे चिंचुली तर पिछे राही गई, उतर जाओ स्टॉप. तो तिथून तिकीट फाडतो चालण्याहून त्याचं इथपर्यंत. आणि पुन्हा काय लावतो, कोणतं चार्जर, डबल चार्जर. रममान होत नाही असं नाही, पण कोणत्या याच्यात रममान झालेला महत्व आहे ना. एकांत का केला, एकांतात का गेला, घर का सोडलं, बायको का तेजिली, संसार का टाकला, याच्यावर मुळात खाली गेलं पाहिजे.
पूर्ण त्याची फाईल चेक झाली भाई. उठल विठ्ठल नाही तर घरात कोणीच आता विचारित नाही आपल्याला. आता आता काय हरकत नाही. आपल्या परिसरातले महाराज होते खनपुरीकर महाराज, ते सांगायचे आता तुमच्याकडेच महाराज म्हणले सगळं. ते म्हणले काय झालं बरं आला म्हणले कसं. आता माझे शब्द नाही ते, त्यांचे त्यांनी बोलावे ते मी बोललो. म्हणजे सगळ्यांनी त्याग झाल्यानंतर इथे तसं नाही ना. गोरस विकत असताना तिला भगवत साक्षात्कार झाला. कशामुळं कान्हा रे, कारण भगवत प्राप्ती जे प्राप्त झाल्याकरता मिळालं तर पाहिल्यानंतर नाही झाला. पाहिल्यानंतर एखाद्या माणसाला आकर्षित होणं याला महत्व नाहीये लक्षात ठेवा. रुक्मिणीने भागवत आपण ऐकतोय, रुक्मिणीने ज्या वेळेला भगवंताचं वर्णन ऐकलं त्याच वेळेला अंतःकरणाने वरलं. माहिती नव्हतं, बायोटाटा पाठवला नव्हता. विठ्ठल 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 त्याच वेळेला तिने ठरवलं होतं. मला बाकी जास्त बोलायचं नाही, मला येतही नाही काही. म्हणजे तसं हिच्या मनामध्ये त्या भगवंताचा स्वरूप निघायला लागतं आणि मग तिने वाहिलं कान्हा रे. कारण भगवंत त्याच्याकरताच आहे, मनाचं मोहन करणार आहे. कारण मन हे भगवंताच्या प्राप्तीकडे जाणारा नाही आहे. मन सगळ्या ठिकाणी फिरतं. जशी माशी ही सगळ्या पदार्थावर बसते, कुठल्याही अन्नावर बसते, हॉटेलच्या जिलिमीमध्ये बसते, बासुंदीवर बसते, आता थोडंसं गावामध्ये सगळीकडे संडास झालेत त्याच्यावरही बसते. फक्त बसत नाही ती कशावर, विस्तावर. आता विस्तावर बसेल का हरकत का, तो अगदी चांगला लाल बुंद असतो. पण नाही तिला माहिती आपण याच्यावर बसलं नाही बसलं की ठाईची समाप्ती झाली. तस मन हे सर्व ठिकाणी जातं. मनो मधुकरो मेघो माणिनो मरकटो मिनो मकारा तश चंचला. हा हे 10 वस्तू चंचल, त्यापैकी मन अधिक चंचल लक्षात ठेवा. मन तिथे बसत नाही ना, मनाच्या ठिकाणी आग्रह झाला पाहिजे. म्हणून तर म्हटलं तू कोण चित्ते तुझे पाय डोळा पाहाचे ध्यान अखंड मुखी नाम तुझे. चित्तामध्ये ध्यान येण्याकरता अखंड मुखी नाम पाहिजेत तर चित्त आहे. नाही तर एक दिवस वेगळं म्हणतो, संध्याकाळी वेगळं म्हणतो, तसं नाही. चित्तामध्ये अखंड तसं त्या गवळणीला तिथे एकदम भगवत रूपात झाली. गोरस बेचणी आई आठ कान्हा रे. कारण मन हे सगळं सगळं मनाने जर धारण केल्यानंतर मनोमोहन लाल मनाचं मोहन करणार आहे. भगवंताने चोरी दुसरी कुठलीच केली नाही. मी नंतर सांगणार आहे. लोक म्हणतात ना हे जे आधुनिक पद्धतीचे काही लोक आहेत, काय तुमचा कृष्ण आणि काय चौऱ्या काय केल्यानं काय भानगडी केल्यानं काय खोटे आणि काय आणि हे चरित्र कोण लिहितं, एखादा महाराज लिहितो का? नाही. एकदम थडकलास माणूस लिहितो की तू कुबरायांचा खून झाला. थडकलास, अरे तुला काय माहिती ते अधिकार. हॉटेलमधून जेवून येणारा बारमधून निघणारा त्यांनी लिहावं का चरित्र संतांचं? संतांचं चरित्र लिहिण्याकरता, संतांचं वाक्य लिहिण्याकरता आपण तसं त्यांचं महत्व असं. संतांचं महत्व कळलं पाहिजे की नको? आपल्याला कळत नाही पण आपण काही लिहित तसं बोलतात पुष्कळ. तसं मला सांगून वेळ घ्यायचा नाही. मनमोहन परमात्मा म्हणून मनमोहन एवढंच नाही, मला एवढं कुठे काय पुढच्या चरणं सांगितलं. I know.
जिकडे पहावं तिकडे, जिकडे पाहे तिकडे बाई, श्री हरी वाचो रे। मग दुसरं न दिसण्याकरता काय करावं लागतो? तुझे खंडे तरी उरला तो अवघा, सगळ्याचं टाकून दुसरं टाकून एकत्र यायचं, दुसरं दुसरं खंडन झालं पाहिजे। ज्ञानोबराय म्हणतात हे तिन्ही जव जागती तव निकेयाची प्राप्ती, माझे कानही नाही कधी व म्हणे। आपण ज्ञानेश्वरजी ओवी पहा म्हणजे आपलं सगळं हे सगळं गेलं पाहिजे ना, सर्वत्र परमात्मा दिसला पाहिजे, जिकडे पाहे तिकडे बाई परमात्मा नाही। म्हणून कहा पगडारू, जिकडे पाहे तिकडे बाई, लाजले गे माया ता कौना वो वाळू, जिकडे पाहे तिकडे हो चतुर्भुज गोपाळू, सर्वत्र परमात्मा। परमात्मा दिसण्याकरता नुसतं दिसला पाहिजे काय, हिरवं दिसण्याकरता चष्मा लावून नाही जमत, नुसतं गॉगल लावलं म्हणजे सगळं हिरवं नाही दिसत। अंतःकरणाची भावना बदल, अंतःकरणाची डोळ्याची असणारा भावना बदल लागते, लक्षात ठेवा। म्हणून तर म्हटलंय ज्ञानोबरायचे की काय करायचे, कृष्णाजन एक वेळा डोळा घालिता आढळ, ते मेरे दुःख गेले फिटले। ओ ते घातल्यानंतर आहे तसं हिचं असं झालंय की ती म्हणते काय झालंय कोण असतं मला, कुठे पाय टाकावा तिकडे परमात्मा, जळी स्थळी अवघा। हरिने माता चित्त नाही, जर चित्त नसेल धारिणे माझे हरले चित्त आणि भार वित्त विसरले, बाकीचं सगळं विसरले। आता भगवंताने आपल्या अंतःकरणामध्ये वास केला, भगवंताने आपल्या हृदयामध्ये स्थापन झाला, आता दुसऱ्या विषयाचा वासा असं काय लागत नाही। म्हणून हरिने माझे म्हणून काय जहा पा, जिथे पाहावं तिथे परमात्मा आहे। का बगडारू देखे अनेरा, देखे तो सब हो सर्व विश्व परमात्मा भरले, मी नाही ऐसा ठाव उरला से कवण सर्वत्र संपूर्ण। कबीर महाराज तर हिंदीमध्ये सांगतात मोहरी असते मोहरी, मोहरीचा एक दाणा घ्यायचा, राई राई का दसवा हिस्सा, राईचे 10 तुकडे करायचे। आणि कबीर महाराज उसमे मेरा मौला वसा, राई राई का दसवा हिस्सा, म्हणजे परमात्मा कुठे नाही, मी नाही ऐसा ठाव सर्वत्र ठिकाणी परमात्मा। म्हणून तिने कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सो वहिने गेला, कशा काढणार रे मन म्हणणार, पण हे त्याला तिला कळत ना आपल्याला का कळत नाही, हे शेवटचे भाई रे तू का।
हरिचरणामध्ये की हे सगळं कशामुळे घडलं. परमात्मा रूप आहे, सगळं आहे, तिला माहिती होतं, आपल्याला माहिती आहे, आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, सगळं करतो, पण का होतं? भागारे सब मन का, मनामध्ये आपलं तसं नसतं. एखाद्याला म्हणलं ना या भाऊसाहेब बरं वाटतं, पण आपण जर एखाद्याला म्हण या देवा, तो म्हणतो कशाचा देवा लो राव, मी काय उलट तुम्ही काही म्हणता म्हणले, म्हणजे देव म्हणलेलं परवडत नाही त्याला. एखाद्याला माझी म्हणलं तर बरं वाटतं, विठ्ठल विठ्ठल माझी म्हण. इथे तिने राहिलं मनाचं, आपल्याला मन मन हे धोकाना ना, आणि मन असल्याशिवाय उपयोग नाही. म्हणून कहाणार आहे म्हणून म्हणणारा सगळी विसरू देखे गोपाला, कहा बघणार देखे आणला देखे तो सौ. हे सगळं कसं कहे तर कबीर जसं म्हटलेलं, कबीर महाराज म्हणतात सर्वत्र ठिकाणी, पण ते अनुभव आला पाहिजे हो, माहिती आहे आपल्याला वाईट. आपलं अजून असं आहे की लिहावं लागतं आपल्याला आपले म्हणणे थोडक्यात. इतकं हुशार झालो आपण, भारत इतका हुशार आहे आपलं, थोडक्यात सांगा. इथे लघवी करू लिहावं लागतं आपल्याला अजून, तरी कळत नाही अवघड भानगडी मोठी. असो, सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की मनाचा धोका आहे, नाही तर खरं तसं जर पाहिलं जगन हो अवघा जनार्दन एका जनार्दनी बांधली, पण कधी झाली संध्या संदेह माझा गे आता कैसी पूजा करू संध्या गेला पाहिजेत. मग संध्या नाही केली तरी चालती, पण संध्या पोटामध्ये न ओम केशवाय मा माधवायन मा ना विठ्ठल संध्याच्या सुटल्या गाठी हो झालो पोटी. संध्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत, तसं इथे सांगितलं भागा रे सब मणका धोका. इथे तुकोबाराय म्हणतात मनाने अशा प्रकारचं आपलं ठरवलंय. आता मन हे मन किती प्रकारचं आहे, मन आपल्याकडे का राहत नाही, त्या विषयावर का बसत नाही, मनाचं चिंतन कसं करावं, एखाद्या वेळेला म्हणजे बोलवायचं असं मला पुढच्या वर्षी तसं काही नाही म्हणा, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण सांगू. आजचं कीर्तनाची वेळ आता सांगलं, 2 मिनिटामध्ये भगवंताचं चरित्र सांगायचं, तसं काल्याचं कीर्तनाचं चरित्र जवते आता लोकांच्या पाठच झालं, आता कीर्तनही सांगायची गरज नाही राहिली. हॅलो कोणतं आमके महाराजाचं पाहिजे किती आलंच, यूट्यूबची भानगड झाली तसं का, आता काही काळजीचं कारण नाही, त्यामुळे आम्हालाही बोलवायची काही फार ताकद घेत जाऊ नका तुम्ही पाहिजे आता, म्हणजे आमचं यूट्यूबवर नाही म्हणा, आम्ही त्या अधिकाऱ्याचे नाही अजून झालो. विठ्ठल असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की आज निमित्ताने भगवंताचं चरित्र आहे, आणि चरित्र भगवंताचं तसं फार मोठं हो. मी बऱ्याच वर्षी इथं काल्याचं कीर्तन केलं, चरित्र तुम्हाला सर्वांना माहिती, थोडकं चरित्र सांगतो की भगवान परमात्मा रांगायला लागले, आणि रांगत असताना भगवाने आता कसे रांगले काय रांगले हे आपण सकाळची गवळणीत ऐकलंच, ह्या मंडळींनी सकाळी काकडा केला त्यावर ती गवळण म्हटली आपण सगळ्यांनी ऐकले, तर भगवान रांगायला लागले. रांगता रांगता भगवान परमात्मा मोठे झाले, आणि मोठे झाल्यानंतर असं झालं की भगवंताला खेळायला गेल्यानंतर भगवंताने अनेक प्रकारच्या कारण असे ना आहे तुका म्हणे धर्म संस्था मला संग्रह संस्कृती येत नाही बरं का, संस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे अशा पुढचं काही करायचं होतं ना, म्हणून भगवंताने त्या याच्यामध्ये भगवंताने गिळायला सांगितलं चला आता काय करू, चला वळू गाई बैसू जेऊ एके गाई बहू केली वणवण पायपिटी. भगवंताने सगळं सांगितलं आता फार झालं म्हणले खेळ, 7 दिवस सगळे माझ्यापेक्षा मोठमोठ्या अधिकाऱ्याच्या माणसांनी तुम्हाला कीर्तनामध्ये सांगितलं, पण आता एक तुमचा माझा प्रेमाचा संबंध आहे, माझ्यावर थोडंसं तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं म्हणून कीर्तनाला असं ते सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं चला, भगवंताने आपल्या गाई घेतल्या गाई सोडल्या, पण जाता जाता एक सांगितलं गाई ज्यावेळेला निघाल्या आईचं प्रेम असतं, आई बघत होती, आईने पाहिलं अरे बाबांना तुम्ही असं करा म्हणले, तुम्ही गाया वाळायला जाता सगळे बरोबर आहे खेळ खेळा, पण असं करा तुम्ही माझ्या कृष्णाला सांभाळा, जाऊ नका दुरी खेळाची जवळी आणि सांभाळा मुरारी जवळीचा खेळा, जाऊ नका दुरी जवळीचा खेळा जाऊ नका दुरी जवळीचा खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा
काही जाऊ नका, आता खेळा जवळच आला आणि काय करा तुम्ही सांभाळा, म्हणजे त्या मुलाला म्हणतो माझ्या असं नाही बरं का लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता महाराज नाही तर लावली लिंक लगेच, मुलगा खासदार वडील खासदार तर मुलगा आमदार, म्हणजे तसं नाही सांभाळा मुरारी माझा, अशा प्रकारचं भगवंताला त्यांनी सांगितलं की जाऊ नका बाहेर जवळ इथेच खेळा आणि माझ्या मला बाळाला सांभाळ, भगवंत खेळा खेळायला लागले, खेळत खेळत असताना विटी दांडू चेंडू हा मामा पोरा हा मामा 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 प्रमाण अशा प्रकारे प्रमाण पाठ आहे आणि नामदेवराजे नळवरांचे फार आणि प्रमाण सामान्य नाही महाराज होतो तू विटी दांडू चेंडूला हे लगोरी खेळत असताना काय म्हणत होते हमामा कोणता होता ते पोरं कोणती होती काय म्हणत होती ती ती गडी कोणते वाटून घेतली होती अबक दुबक तिबक पोरा तीन वस्तूचा खेळ खेळायचा आहे लक्षात ठेवा त्रिगुणात्मक त्या खेळातून काय सांगितलंय ह्या तिन्ही गुणातून मुक्त व्हा तुम्ही त्रिगुणात्मक खेळ खेळलाय बर चेंडू जो भावरा जो आणला तो भावरा कोणता ती आरी कोणती ती जाळी कोणती विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे साहेबराव महाराज होते कोठारकडे सुंदर असे कीर्तन करायचे मला वेळ नाही मला सांगून वेळ घ्यायचा नाही असे जे खेळ अनेक खेळ खेळत असतात विद्यार्थ्यांनी सांगितलं हो बुवा तुम्ही लोक काय करतात बरं आहे इकडं चिठ्ठ्या देत नाहीत नाही तर काही ठिकाणी बुवा वेळ झाली संपवा तुम्ही गाडीने निघून जाताल आमचं काय असं होतं कधी काय म्हणून वेळेच्या आत अशा प्रकारचं त्यांनी लगेच सरळ असं की खेळ खेळताना असे अनेक खेळले मारत ते सवंगडी म्हणाले महाराज तुम्हाला सात दिवस झाले तर आम्हाला बोटं फुटून गेले टाळ घटून गेलेत आता घरची सगळी काय आता पुरे झाली आता वेळ पुरे झालं आता किती वेळ खेळ खेळायचा खेळ मोडलायचा भगवंतांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही आपल्या आपल्या सगळ्या गायी वळून आणा भगवंतांनी गाय आता गायी त्या सामान्य नव्हत्या महाराज त्या काळा गाई मनरूपी गायी होत्या आणि ह्या सगळ्या गायी आपल्या आसाट आहेत कोणता मराठी पिक्चर निघाला ना कोणता सायराट म्हणा ना विठ्ठल असे आपलं सैराट सुटलेलं आहे सगळं पंढरपुरात तरी हजर कार्तिकी तरी हजर परतूरला साईबाबाच्या तिथे हजरच येतात काही लोक
म्हणजे मला सांगायचं सैराट धावतात आपले, तसं इंद्रिय एकत्र करायचा, मनो इंद्रियाचा मनोला निग्रह करायचा, आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता सगळे या, आणि आल्यानंतर काय करा, भगवंतांनी ते एकत्र केले आणि तिथे आपापल्या शिदोऱ्या ज्या आणल्या होत्या ना त्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आता शिदोरी म्हणजे काय, शिदोरी ते पाप पुण्य सवेशीन भिकेचा. आता त्रिगुणात्मक शिदोरी, एक काला जो आहे तो सूक्ष्म देहाचा काल आहे, कारण देहाचा काल आहे, आणि दुसरा दुसरा काला कोण, तिसरा काला कोणता आहे, सूक्ष्म देहाचा. तीन काले, मग तीन काल्यापैकी आपल्याला एक कोणताच काला करत नाही, खरं इथं काला आहे. हो, तीन देहाचा काला, कारण देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, हे तिन्ही गुण एकत्र करायची आणि मग काला करायचा. आणि तो काला कुठे कुठे होत नाही काला. आता बहुतेक कालवे जास्त व्हायला लागले, डावा कालवा उजवा काला नाही. आता काला या शब्दात तू काय म्हणे काला आणि कोठे अभेद अभेद रही स्थिती अभेद अभेद रही स्थिती तू भगवंताने तू काला के पण कुठे केला, खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला भगवंताने त्या खडक, आता खडकावरच का सोडल्या, खडक कोणता होता तिथे का सोडल्या, काला कुठे कुठे होतो, वैकुंठात दुर्लभ असणारा काळा पण तो तिथे का होतो, वाळवंटात का होतो, वाळवंटाला नीट बर्वे आणि उत्तम तीन उपमा का दिल्यात, ते वाळवंट कोणतं मला येत नाही असं धरून चाला. ज्ञानेश्वर 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 आज आपण सर्व गावकरी मंडळी आणि पिढ्याना पिढ्या श्री संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज पालखी संस्थांशी जोडलेले आहात देवगिरीशी. तुम्हाला एक जाताना सूचना देतो की बऱ्याच वर्षापासून आपण बाहेर बाहेर राहत होतो पंढरपूरला गेल्यानंतर. आता यावर्षी मागच्या वर्षी जागा घेतली, जागेचं बांधकाम करायचं आहे, तर आपलं गाव म्हणून पाहुणे म्हणून मी असं म्हणेल की बांधकामाला तुम्ही सर्व लोकांनी निधी द्यावा, एवढीच एक माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो संस्थान आपण आपलं म्हणतो ना, जसं तुम्ही मला कीर्तन करायला लावता पटकन बोलवता, आमचे काका म्हणतात तुम्हाला बोलले की तुम्ही आलं पाहिजे, म्हटलं मी येईल यायला काय हरकत नाही. पण आमची मिरास आहे श्री संत जनार्दन स्वामी महाराजची पालखी श्री क्षेत्र देवगिरी ते दौलतापासून पंढरपूरला जात असते, दीड महिना येतानाही पाहिजे असते जातानाही पाहिजे असते. तिथे उतरण्याकरता 6 गुंठे जागा घेतलेली आहे, त्या 4 गुंठे जागा बांधायची आणि पाडव्याला सुरुवात करायची, त्या निधीने सर्वांनी निधी द्यावा अशी सर्वांना विनंती आहे. तुकाराम लांबविले दुरी होतो ते गाचे वरी आम्ही बळी विरगाडे